लाख मिलो तरी चालू पर लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. निघा महाराज. नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवाजी या मालिकेतील शेवटचा भाग आज आपण सगळ्यांनी पाहिला. हा भाग मी सकाळी हॉटस्टारवर पाहिला. या भागात बाजीप्रभू देशपांडे आणि 300 बांधल सैनिकांनी या स्वराज्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली आणि घोडखिंड पावनखिंड केली. पण मित्रांनो, मी हा आजचा शेवटचा भाग बघत होतो आणि बघता बघता डोळ्यात अश्रू यायला सुरुवात झाली. मला वाटलं हे फक्त माझ्यासोबत होत आहे, पण मी हा व्हिडिओ बनवला, यूट्यूबवरती अपलोड केला आणि त्यानंतर असंख्य कमेंट्स त्या माझ्या व्हिडिओच्या खाली आल्या आणि त्या प्रत्येक कमेंटमध्ये मला हेच पाहायला मिळालं. प्रत्येकाने हेच सांगितलं की आजचा भाग आम्ही पाहिला आणि आमच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. आम्हाला रडू आलं, कारण बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 300 बांधल सैनिकांनी राजांसाठी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि खरंच हा सीन पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं हे सगळ्यांनी मला सांगितलं. आणि त्या प्रत्येक कमेंट पुढे प्रत्येकाने हेच लिहिलं होतं की कृपा करून ही सिरियल बंद करू नका, ही सिरियल आम्हाला खूप आवडते आहे, ही सिरियल आम्हाला पुढे पाहायची आहे. शिलेदार, राजांचे शिलेदार यांचे पराक्रम, यांनी दिलेलं आपल्या प्राणाचं बलिदान, त्यांच्या कथा आम्हाला यापुढेही पाहायच्या आहेत. आणि म्हणूनच हा मी जो आता व्हिडिओ बनवतोय तो व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट एवढंच की कदाचित जर माझा हा व्हिडिओ या वाहिनीचा कोणी प्रतिनिधी किंवा कोणीही पाहत असेल तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचावी, ही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी की लोकांना किती अपेक्षा आहे या सिरियलकडून. लोकांना ही सिरियल पाहायची आहे. लोक या सिरियलशी जोडले गेले आहेत, त्यांना राजांच्या शिलेदारांचा इतिहास, त्यांच्या कथा ऐकायच्या आहेत, पाहायच्या आहेत. आणि म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे. तर मी तुम्हाला मित्रांनो, ज्या माझ्या व्हिडिओखाली ज्या कमेंट्स आल्यात त्या मी तुम्हाला त्यातल्या काही कमेंट्स वाचून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की लोकांना किती जास्त अपेक्षा आहे ही सिरियल पुढे पाहण्यासाठी. तर मित्रांनो, या कमेंट्समध्ये मारुती कांबळे म्हणतायत, आजच्या भागामध्ये जे बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड लढवली असं वाटत होतं की खरोखरच बाजीप्रभू देशपांडे खिंड लढवतात. आजचा भाग बघून माझ्या मुलीला वाटले की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आपण असलो असतो तर मीही स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली असती. राजे होते म्हणून आपण आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मित्रांनो, हेच खरं वैशिष्ट्य आहे की लहान लहान मुलांनासुद्धा राजांचा इतिहास आवडतो, कारण ते सुद्धा ही आवडीने ही सिरियल पाहतात. म्हणून सर्वांची ही इच्छा आहे की ही सिरियल बंद होऊ नये. तुम्हाला पुढची कमेंट वाचून दाखवतो. यश भाटकर म्हणतायत, मी टीव्ही बघताना कधीच रडत नाही, साधे वाईटसुद्धा वाटून कधीच घेत नाही, पण आज ही मालिका बघून अश्रू नाही अडवता आले, घळाघळा रडू लागलो. धन्य ते मावळे, धन्य ते राजे, उद्यापासून स्टार प्रवाह बघायचे बंद. मित्रांनो, तसं मी तुम्हाला सांगितलं होतं की लोकांना खरंच आता या वाहिनीचा राग येऊ लागला आहे, कारण त्यांनी जेव्हापासून ही सिरियल बंद केली आहे तेव्हापासून लोक फार चिडले आहेत. आपण पुढची कमेंट पाहूया. यश मोगरे म्हणतायत, आत्ताच मी बघितला एपिसोड आणि मी खूपच रडलो. त्यांनी बरेचसे स्माईलीसुद्धा टाकलेत पुढे रडायचे. प्रशांत जगताप म्हणतायत, मानाचा मुजरा सर्व शिलेदारांना, पण उणीव भासते हा कार्यक्रम परत सुरू केला पाहिजे. जय शिवराय, हर हर महादेव. आदिनाथ चौगुले म्हणतायत, आज हा भाग पाहताना डोळ्यातून पाणी आले, ही मालिका बंद व्हायला नको होती. जय भवानी जय शिवाजी. विक्रम जाधव तर म्हणतायत, खरं सांगायचं तर मला या मालिकेचं वेड लागलं होतं. राघव ठक्कर म्हणतायत, मेक मूव्ही ऑन दिस इन्सिडेंट ऑफ ब्रेव्हरी, इट विल बी सुपर डुपर हिट. नक्कीच. आणि हा मूव्ही येतोय सुद्धा 31 डिसेंबरला. माझ्या मते पावनखिंड हा मूव्ही रिलीज होतोय. प्रसाद पुली म्हणतायत, आय यूज टू वॉच दिस सिरियल विथ माय सन, इट हॅज बीन पिक्चराइज परफेक्टली, इन फॅक्ट टीयर्स केम इन लास्ट एपिसोड टुडे 28 नोव्हेंबर. दिस सिरियल शुड नॉट हॅव डिसकंटिन्यूड, इट शुड बी कंटिन्यू. मित्रांनो, जगातील कानाकोपऱ्यातून लोक ही सिरियल पाहत होते. मला तुम्हाला सांगायला आवडेल की सुनील पाटील जे आपल्या फॅमिलीसोबत कतारमध्ये राहतात, ते तिथे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि तिथून ते ही सिरियल पाहतात. आणि त्यांनी ही भली मोठी कमेंट केली होती फक्त इतक्याच गोष्टीसाठी की त्यांनासुद्धा हेच वाटत आहे की ही सिरियल बंद नाही झाली पाहिजे. तर मित्रांनो, या होत्या लोकांच्या भावना. सरतेशेवटी इतकंच म्हणायचं आहे, शेवटचा एपिसोड पाहिला आणि अंगावर काटे उभे राहिले. इच्छा हीच आहे की ही सिरियल बंद होऊ नये, पण ही सिरियल बंद होते, हरकत नाही. या सिरियलमध्ये आपण शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांच्या ज्या यशोगाथा पाहणार होतो, त्या सर्व यशोगाथा, त्या सर्व कथा माझ्या परीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मला आशा आहे, आशा नाही खात्री आहे, तुम्हा सर्वांचा सपोर्ट तर माझ्या पाठीशी असतोच, तो यापुढेही राहील आणि यापुढेही मी या सर्व कथा तुमच्यापर्यंत आणत राहीन. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.